जगभरात डंका आहे तो म्हणजे पुरंदरच्या अंजीरांचा. पुरंदर तालुका हा अंजीरसाठी विशेष प्रसिद्ध आहे. पुरंदर तालुक्यातील सिंगापूर गावच्या एका युवा शेतकऱ्याने 30 गुंठ्यात अंजीराच्या शेतीतून 4 लाखांचा नफा मिळवलाय. विशेष म्हणजे पाण्याचं प्रमाण कमी असल्याने त्याने ठिबक सिंचनाच्या सहाय्याने ही यशस्वी शेती केली आहे. अभिजित लवांडे असे या युवा शेतकऱ्याचं नाव आहे. अंजीर शेती आमच्याकडे वडिलोपार्जित असल्यामुळे लहानपणापासून आमचं बालपण हे अंजीर शेतीमध्येच गेलं. पण इथून पाठीमागे जी शेती केली जात होती ती फक्त पारंपरिक पद्धतीने शेती केली जात होती. त्यानंतर मग आम्ही आधुनिक पद्धतीचा वापर करून एक चांगल्या पद्धतीची अंजीर शेतीकडे लक्ष केंद्रित केलं. आणि जे नेहमी ओळखला जाणारा पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जायचा, त्या भागामध्ये अंजीर शेती ही चांगल्या पद्धतीने कशी येऊ शकते, पाण्याचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यानंतर कशा पद्धतीचं आपल्याला उत्पन्न चांगलं भेटू शकते याचं आम्ही अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की अंजीर ही शेती कमी पाण्यावरती पण पाण्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानंतर त्यानंतर खताचं व्यवस्थित व्यवस्थापन केल्यानंतर पाहिजे त्या पद्धतीत उत्पन्न हे भरघोस उत्पन्न देऊन शेतकऱ्याला हमखास भविष्यासाठी निधी उपलब्ध करून देणारे हे अंजीर पीक आहे. तर त्या दृष्टीने त्याकडे पाहून आम्ही अंजीर शेतीकडे जाण्याचा निर्णय घेतला. अंजीर शेतीचं उत्पादन महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अंजीर हे कमी पाण्यावर येणारं काटक फळझाड असून कमी खर्च आणि जास्त नफा देणारे, यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात अंजीरची लागवड करतात. अभिजित लवांडे यांनी अंजीरची आधुनिक पद्धतीने शेती करत त्या शेतीमधून लाखोचं उत्पन्न कमावले. यावर्षी पाऊस नसल्यामुळे पुरंदर तालुका हा दुष्काळी भाग म्हणून जाहीर करण्यात आला. मात्र पाण्याचं योग्य व्यवस्थापन करून आपण या पिकातून हमखास नफा मिळवू शकतो असं अभिजित लवांडे यांनी बोलताना म्हटलंय. 2019 साली कोरोनाची महामारी आली, त्या काळामध्ये मी किर्लोस्कर मध्ये जॉबला असताना त्या काळामध्ये माझी नोकरी गेली. नोकरी गेल्यानंतर मग वडिलोपार्जित जी अंजिराची शेती होती तर त्या शेतीला मग पाण्याचे सोर्सेस तयार करणं, शेततळे असेल, विहिरी असतील, त्या गोष्टींचा हे करून ठिबकवरती चांगल्या पद्धतीच्या बागा डेव्हलप करून आपण आता विक्रमी उत्पादनामध्ये त्यामध्ये वाढ करत चाललेलो आहे. गेल्या वर्षी आपण एका झाडावरती 120 किलो प्लस एव्हरेज काढून आपण 30 गुंठ्यामध्ये 14 लाख रुपयाचं टोटल उत्पन्न काढलेलं होतं. त्यामधून खर्च जाऊन आपल्याला निव्वळ नफा 10 लाख रुपये मिळाला होता. तसेच यावर्षी हार्वेस्टिंग पिरियड चालू होता पण पाऊस नसल्यामुळे दुष्काळी भाग जाहीर झाला आमचा. आणि पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळे आपण फक्त ठिबक सिंचनवरती शेती केली आणि ठिबकवरती पूर्ण बागांचं एव्हरेज थोड्याफार प्रमाणात कमी झालं. पण उत्पन्नात आपण तेवढ्याच पद्धतीने यावर्षी चांगल्या पद्धतीची वाढ करून आपण 40 दिवसामध्ये 4,29,000 रुपयाचं हे 40 दिवसामध्ये उत्पन्न घेतलेले आहे. आणि याचा हार्वेस्टिंग पिरियड हा अजून पुढे 3 महिने कंटिन्यू चालणार आहे. अशा पद्धतीचे आपण हे अंजीर शेतीमधून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न घेतोय.